हॅलो डियर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या अन्न पाचव्या पाठाचा म्हणजे ज्याचं नाव आहे अन्न पदार्थाची सुरक्षा, तर याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण आजच्या या भागाला. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न लक्षात घ्या, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. या ठिकाणी बघा, आपल्याला कंसामध्ये काही पर्याय दिलेले आहेत, तर आपल्याला योग्य तो पर्याय निवडून काय करायचे आहेत. तर इथे देण्यात आलेली जी काही विधाने आहेत ती पूर्ण करायची आहेत. तर चला सुरुवात करूया. पहिले विधान लक्षात घ्या, शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला काय म्हटलं जातं, निर्जलीकरण असे म्हणतात. पुढचं विधान आहे, दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्न पदार्थाच्या परीक्षणाच्या या पद्धतीला काय म्हटलं जातं, पाश्चरीकरण असं म्हणतात. त्यानंतर तिसरा आहे ई, मीठ हे दाश्ताश आहे, मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे. त्यानंतर शेवटचं व्हिनेगार हे रासायनिक परिरक्षक आहे. त्यानंतर बघा, इथे आपला पहिला प्रश्न संपतो, आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न काय म्हणतो बघा, खालील प्रश्नाची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. तर इथे आपल्याला जे काही प्रश्न विचारले आलेली आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायची आहेत. याच्यामध्ये पहिला आहे अ, दुधाचं पाश्चरीकरण कसे करतात. उत्तर बघा, पाश्चरीकरण पद्धतीने दूध 80° सेल्सिअस तापमानापर्यंत 15 मिनिटे तापवलं जातं. नंतर ते ताबडतोब थंड केलं जातं, यामुळे दुधातील सूक्ष्म जीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकतं. त्यानंतर पुढे बघा, भेसळयुक्त अन्न पदार्थ का खाऊ नयेत. तर भेसळयुक्त अन्नामुळे खाणाऱ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचतो. अन्नातील वेगवेगळ्या भेसळींचा परिणाम शरीरावर होता पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. दीर्घकाळापर्यंत भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्वाच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात, तसेच कॅन्सर सारखे दुर्धर रोग होण्याचा धोका सुद्धा संभवतो. पुढचा प्रश्न बघा ई, घरातील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई बाबा काय काळजी घेतात. तर घरातील अन्न सुरक्षित राहण्यासाठी माझे आई बाबा अन्न पदार्थ थंड ठिकाणी ठेवतात, अन्न वाळवून सुकवून उकळून किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवतात. यामुळे अन्न पदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही, ते खराब होत नाहीत, म्हणजेच अन्न सुरक्षित राहतं. त्यानंतर पुढे बघा, अन्न बिघाड कसा होतो, अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणते. पहिलं बघा, त्याच्यामध्ये अन्नाचा बिघाड अतिशय सहजरित्या होतो. शेतापासून ते ग्राहकापर्यंत अन्न वाहतूक करतानाच अन्न पदार्थांना इजा पोहोचू शकते. अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादीमुळे अन्न खराब होतं. काही नाशवंत अन्न पदार्थ लवकरच खराब होतात. दूध, मांस इत्यादी अम्ल किंवा अम्लारीयुक्त असतात, त्यांच्यात अंतस्थ बदल होत असतात. रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न पदार्थ बिघडतात. काही अन्न पदार्थांचा धातूंशी संपर्क झाला अशा प्रक्रिया होतात. पाचवा मुद्दा बघा, हवा, पाणी, जमीन यांमधील सूक्ष्मजीव किंवा परिसरातील घटक अन्नांमध्ये प्रवेश करतात, यामुळे अन्न बिघाड होतो. पुढचा प्रश्न बघा, अन्न टिकवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर तुम्ही कराल. तर अन्न टिकवण्यासाठी आपण खालील पद्धतींचा वापर करू. वाळवणे ज्याला आपण सुकवणे म्हणतो, थंड करणं, हवाबंद डब्यात ठेवणं, खारवणं. या ठिकाणी आपला दुसरा प्रश्न संपतो, आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे, काय करावे बरे, काय करायचं एखादा प्रसंग आपल्याला दिला जातो आणि त्या ठिकाणी काय करायचं हे विचारलं जातं. तर बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात. तर उत्तर बघा, उघड्यावर गेलेली मिठाई कधीही खाऊ नये, त्यावर माशा बसलेल्या असतात, असे अन्न दूषित असते व त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात, आपलं आरोग्य काय होऊ शकतं, बिघाडू शकतं. अन्न सुरक्षितता आणि मानांकन कायदा 2006 नुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते. त्यासाठी नजीकच्या नगरपालिका कार्यालयात तक्रार करावी, इतर ग्राहकांना अशी दूषित मिठाई घेण्यापासून पराभूत करावं. दुसरा बघा, पुढचा प्रश्न, पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे. अस्वच्छ हाताने पाणीपुरी बनवणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला जागरूक करावं. अस्वच्छतेमुळे कोणते विकार होतील याची जाणीव त्याला आपण थोडक्यात करून द्यावी. आपण स्वतः अशा ठिकाणी पाणीपुरी खाणं टाळावं. त्यानंतर पुढे बघा, बाजारातून भरपूर भाजीपाला फळे विकत आणली आहे. तर आपण त्यावेळेला काय करावं, तर बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यावर ती स्वच्छ करावी, व्यवस्थित धुवून कोरडी करावी. त्यानंतर ती रिफ्रिजरेटरच्या भाजी ठेवण्याच्या कप्प्यात सुरक्षित ठेवावी, म्हणजे फ्रीजमध्ये त्या व्यवस्थेमध्ये भाजीच्या कप्प्यामध्ये ठेवावी. फ्रीज नसेल तर टोपलीत किंवा कापडी पिशवीत भाजीपाला फळे नीट झाकून व्यवस्थितपणे ठेवावी.
पुढचा प्रश्न बघा, उंदीर झुरळ पाल यांपासून अन्न पदार्थांचं रक्षण करायचं आहे, मग अशा प्रसंगी काय कराल? तर बघा, अन्न पदार्थ नीट झाकून ठेवावेत, जिथे उंदीर व झुरळे फिरकणार नाहीत अशी उंचीवरील जागा निवडावी, फडताळा किंवा रिफ्रिजरेटर मध्ये ठेवल्यास अन्न पदार्थ सुरक्षित राहतील. पुढे बघा, आमच्यातील वेगळा कोण हे शोधा. मीठ, विनेगर, सिट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट, तर याच्यामधला वेगळा काय असेल? मीठ, कारण बाकीचे सर्व रासायनिक परिरक्षक आहेत आणि मीठ मात्र नैसर्गिक परिरक्षक आहे. पुढे बघा, लाखीची डाळ, विटांची भुकटी, मिठाने येलो, हळद पावडर, याच्यामधला वेगळा काय? तर हळद पावडर का? कारण बाकीचे सर्व भेसळ करणारे पदार्थ आहेत. त्यानंतर आहे ई, केळी, सफरचंद, पेरू आणि बदाम, तर यामध्ये बघा केळी, सफरचंद आणि पेरू ही नाशवंत फळे आहेत, तर बदाम हा खूप कालावधीसाठी म्हणजे बऱ्याचशा कालावधीसाठी तो टिकणारा पदार्थ आहे. त्यानंतर आहे साठवणे, गोठवणे, निवळणे आणि सुकवणे, तर याच्यामधला वेगळा असं काय? तर साठवणे. या ठिकाणी आपला चौथा प्रश्न संपतो. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आहे खालील तत्त्वा पूर्ण करा. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर इथे आपल्याला काही पदार्थ दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणत्या पदार्थांची भेसळ केली जाते आणि त्याला भेसळयुक्त बनवलं जातं हे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. हळद पावडर, याच्यामध्ये मेटॅनिल येलो मिसळली जाते. मिरी, याच्यामध्ये पपईच्या बिया मिसळल्या जातात. रवा, याच्यामध्ये लोह किस मिसळला जातो. तर मध, मधामध्ये गुळाचं पाणी मिसळून त्याला भेसळयुक्त बनवलं जातं. पुढे बघा, आता पाचव्या प्रश्नामध्ये आपला तक्ता पूर्ण करायचा होता जो की आपण केलेला आहे. आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया. सहावा प्रश्न आहे असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा. पहिला आहे क, गुणात्मक अन्न नासाडी होत आहे, तर अन्नाच्या गुणात किंवा दर्जात नाश होऊन घट होणं म्हणजे अन्नाची गुणात्मक नासाडी होणं. पुढील कारणांनी अन्नाची गुणात्मक नासाडी होते. पहिला मुद्दा, अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरून अन्न रक्षण करणं. दुसरा मुद्दा, परिरक्षकांच्या प्रमाणाबाहेर म्हणजे अतिरेकी वापर करणं, मोठ्या प्रमाणामध्ये परिरक्षक वापरणं, मग ते नैसर्गिक असतील किंवा रासायनिक असतील. चुकीचे स्वयंपाक पद्धती जसे अन्न अतिशिजवणं, भाज्या चिरून नंतर धुणं, तर बऱ्याच वेळेला भाज्या चिरून आपण नंतर धुतो, त्या पाण्यामध्ये काय केले काय होतात, तर त्याच्यामध्ये असलेली जी काही जीवनसत्व असतील, खनिजे असतील, तर ती काय होतात, तर ती निघून जातात. अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणं त्याच पद्धतीने द्राक्षे, आंबे अशा नाशवंत फळाची अयोग्य हाताळणी करणं. पुढे बघा, शिजवलेला भात कच्चा लागत आहे, तर याच्यामध्ये कारण काय ठरू शकतं? कारण काय आहे? तर भात शिजवताना त्यामध्ये पुरेसं पाणी टाकलेले नसेल किंवा पूर्णतः शिजला नसेल. उपाय काय आहे मग? अशा भाताला पुन्हा वाफ द्यावी, पाणी टाकून काय करावं, परत शिजवावं. पुढे बघा, पुढचं आहे बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे, तर यामागे कारण काय असू शकतं? तर बाजारातून आणलेला गहू योग्य पद्धतीत साठवलेला नसला की तो दमट आणि ओलसर होऊ शकतो. पावसाळी वातावरणात असे बऱ्याच वेळा होऊ शकते. आपण बाजारातून आणताना देखील त्याला ओल लागलेली असू शकते. यावरती उपाय काय आहेत मग? तर गहू उन्हात वाळत घालावा, अशा प्रकारे 3-4 वेळा उन्हात वाळल्यावर कोरड्या हवा बंद डब्यात भरून ठेवावा. पुढे बघा, दह्याची चव आंबट किंवा कडवट लागत आहे, यासाठी कारण काय ठरू शकतं? तर बघा, कारण आहे दही विरजवताना लावलेलं विरजन खराब झालं असेल तर दही आंबट किंवा कडवट लागतं. जास्त दिवस उलटून गेले असतील तरी असे दही आंबट किंवा कडवट लागतं. दह्याची साठवण योग्य त्या तापमानाला व्यवस्थित केली नसेल तरी सुद्धा काय होतं, तर हे जे काही दही आहे ते खराब होतं. यावरती उपाय काय आहे? तर यावरती उपाय बघा, कडवट दही फेकून प्यावं लागतं, आंबट दही ताक करून किंवा साखर घालून वापरावं. पुढे आहे पुढचा कारण, खूप वेळापूर्वी कापलेलं फळ काळे पडले आहे. कारण काय आहे? तर कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया चालू होतात आणि त्यामुळेच ते फळे काय होतात, तर काळे पडतात. आजूबाजूच्या वातावरणाचा सुद्धा त्याच्यावरती परिणाम होतो. याच्यावरती उपाय काय? तर कापल्याबरोबर लगेच अशी फळे हवाबंद डब्यात झाकून ठेवावीत. त्या फोडींना हलकासा मिठाचा किंवा साखरेचा थर लागल्यास फळे काळे पडण्याचं जे काही प्रमाण असतं ते कमी होतं. या ठिकाणी आपला सहावा प्रश्न संपतो. आता आपण सातव्या प्रश्नाकडे वळूया. सातवा प्रश्न आहे कारणे लिहा. तर आपल्या
आपल्याला या ठिकाणी कारणे लिहायची आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न, 5 अंश सेल्सिअस तापमानाला अन्न पदार्थ सुरक्षित राहतात, यामागचं कारण काय? तर बघा, थंड तापमानात जैविक प्रक्रिया होत नाही, जीवाणू बुरशी असे उपद्रवी सूक्ष्मजीव अन्नावर परिणाम करू शकत नाहीत, म्हणूनच अन्न पदार्थ 5 अंश सेल्सिअस तापमानाला सुरक्षित राहतात. त्यानंतर पुढे बघा, सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात, का करतात, त्यामागचं कारण काय? बुफे पद्धतीत आपल्याला हवं तितकंच जेवण प्लेटमध्ये घ्यायचं असतं, अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली असावी. पारंपरिक पंक्तीच्या भोजनात अग्रह करून अन्नाची नासाड केली जाते, म्हणून सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात. तर अशा पद्धतीने आपला हा जो काही स्वाध्याय होता या 5व्या पाठाचा तो संपतो. यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा, किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा तुम्ही मॅसेजच्या स्वरूपात विचारू शकता. तर या पाठा व्यतिरिक्त इतर पाठांचे जे काही स्वाध्याय आहेत, पाठांचे व्हिडिओज आहेत, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 7वी विज्ञान या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. त्याच पद्धतीने तर आपल्याला जोडण्यासाठी किंवा वेगवेगळ्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपले वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, तर त्याच्या लिंक्स तुम्हाला यावेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया, लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन इन नेक्स्ट व्हिडिओ.